किरारी। महाविकास आघाडीने कंत्राटी भरतीचे आदेश काढून महापाप केला आहे, भाजपची महाविकास आघाडीवर टीका। जळगावात उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मंत्र्यांसमोर कोळी समाजाच्या उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालवली, जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासाठी विविध मागण्यांकरता गेल्या 11 दिवसांपासून सुरू आहे उपोषण। कंत्राटी भरतीवरून भाजपचं शहापूरमध्ये आंदोलन, आंदोलनात भाजपकडून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी। कंत्राटी भरतीवरून भाजपचं भुसावळमध्ये आंदोलन, महाविकास आघाडीनं तरुणांची दिशाभूल केली, भाजपचा आरोप। गडचिरोलीत राष्ट्रीय पोलीस शहीद दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, यावेळी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली। आरक्षणाच्या मागणीसाठी दौंडमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय, धनगर समाजानं पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या। महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कंत्राटी भरती विरोधात ठाण्यात आज भाजपने जोरदार निदर्शनं केली, यावेळी आंदोलकांनी उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। बुलढाण्यातही कंत्राटी पद भरतीवरून भाजप आक्रमक झाली आहे, खामगावच्या टॉवर चौक भागात भाजपने नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत घोषणाबाजी केली। भंडाऱ्यात भाजपनं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केलं, महाविकास आघाडीने कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन बेरोजगार तरुणांची दिशाभूल केल्याची टीका यावेळी करण्यात आली। नाशिकमध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं, या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ आणि भारती पवार यांनी उपस्थिती लावली।